मंगलवार को कृषि बिल के विरोध घोषित भारत बंद को शहर में भी समर्थन देखने को मिला। शहर सिख समुदाय की ओर से उत्तर नागपुर के ऑटोमोटिव चौक पर आंदोलन किया गया। इस आंदोलन को पुरुष के साथ महिलाओं का भी सहभाग देखने मिला। समुदाय का कहना है कि बिल के 3 मुद्दों पर हमारा विरोध है, इसीलिए दिल्ली के साथ ही पूरे भारत में विरोध प्रदर्शन चल रहा है। सिख समुदाय के इस आंदोलन का जायजा लिया हमारे संवाददाता ने। मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे, त्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी भारत बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। त्या आवाहनाला समर्थन करण्यासाठी नागपूर शहरात शीख समुदायाचं खूप मोठं एक आंदोलन या उत्तर नागपुरात करण्यात आलं आहे। आपण पाहू इच्छितो की मोठ्या प्रमाणात शीख समुदाय जो उपस्थित झालेला आहे, आंदोलन चालू आहे। कृषी बिल परत घ्या ही यांची मागणी आहे। हजारोच्या संख्येने हे पूर्ण शीख समुदाय इथे उपस्थित झालेला, मोठा पोलीस बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे। आमची मागणी आहे की जे कृषी बिल आहे, त्या कृषी बिलामध्ये काही त्रुटी आहे, त्या त्रुटी दुरुस्त कराव्या आणि नंतर कृषी बिलला मंजुरी द्यावा। मोदी सरकार विरुद्ध नारेबाजी इथे करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात इथे शीख समुदायाचे शेतकरी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घ्यावं की त्यांची काय मागणी आहे। ये लोकशाही है या नहीं, क्योंकि बात ऐसी हो रही है। दो महीने से जो किसान है, ज्यादा मराठी में अपन बड़ी रह गए, मुझे सुनाई नहीं आ रहा। जो शेतकरी जो काम आया रहा है, तो अक्षरशा तो मोदी ने जो बिल थोपे टोटल गलत है, किसानों के विरुद्ध है। परंतु किसानों की बिल बात कर दे तो सब खत्म हो जाता है। मोदी ने आके इसमें फैसला करना चाहिए, अपना जो भी करना है। कोई हल ही नहीं निकाल रहे ना, वो किसान आंदोलन जारी रहेगा जब तक हल नहीं निकलेगा इसका। ऐसे ही डटे रहेंगे सारे के सारे। आपण जाणून घेतलंय की यांच्याचं म्हणणं आहे की जे बिल आहे त्याच्यावर गेल्या काही दिवसापासून चर्चा चालू आहे, पण केंद्र सरकार याच्यावर काही निर्वाया करत नाही आहे। त्यामुळे जोपर्यंत याच्यावर काही समुद्र निघत नाही, तोपर्यंत आमचं असं आंदोलन चालू राहणार आहे। जिंदाबाद, हमारी यही मांग है। जो मोदी जी ने किया है वो गलत किया है। किसान भाइयों की मांग है पूरी करे। बोले सोनिया। मैं अपने किसान भाइयों का समर्थन करती हूँ और मोदी जी से निवेदन करती हूँ कि जल्द से जल्द इस कानून को पास किया जाए। हम सब किसानों के साथ हैं। जय जवान जय किसान। बोले आपण पाहिलं की महिला मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाली आहे। त्यांनी एक निवेदन मोदींना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना केलं आहे की याच्यावर ही जे कृषी बिल आहे त्याच्यावर निर्वाया काढावा आणि जे शेतकरी बांधव आहे त्यांना काहीतरी सुकर बातमी द्यावी। आपण पाहू असाल की मोठ्या प्रमाणात हे आंदोलन चालू आहे। कृषी बिलचा जो विरोध आहे, गेल्या 10-11 दिवसापासून दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन सुरू आहे। त्यामुळे भारत बंदच्या पार्श्वभूमीवर आज एकदम मोठ्या प्रमाणात हे आंदोलन केले जाईल। झोपलेले आहेत शीख समुदाय आहे, काही राजकीय पार्टी आहे, त्यांच्याकडनं याला समर्थन या भारत बंदला देण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपण अजून काही मोर्चाला आपण हे करू आणि शेतकरी आपण निस्तनाभूत करू आणि जे जे काळे कायदे हम प्रश्न कहना चाहते हैं। हम सर मोदी जी को ये बताना चाहते हैं कि जो 3 काले कानून है वो वापस लिया जाए। बस हमारी यही बेनती है कि जो काले कानून हमारे लिए हमारी मौत है, वो हमारे लिए मतदाता हमारे बैठे हुए दिल्ली में 3 महीने पहले पंजाब में बैठे थे, दिल्ली में बैठे हुए 13 दिन से उनकी यही हाथ जोड़ के बेनती है कि आपने 3 काले कानून वापस लीजिए। मेरी बात बड़ी शांति से धरना लगा के हम नागपुर भी बैठे हुए हैं, वहाँ पे भी 3 काले कानून जो हमारे और कोई उससे कोई बेनती नहीं है। 3 काले कानून वापस लीजिए। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर प्रत्येक व्यक्ति को एकच म्हणणं आहे की जे 3 मुद्दे आहेत ते मुद्दे शेतकरी चेंज केले पाहिजे।
सक्षम हुए। हा जो मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे त्यामुळे पुढ्या मोठ्या प्रमाणात हे आंदोलन चालू आहे। आपण पाहतो शकले की मोठ्या संख्येने इथे शीख समुदाय जमा झालेला आहे, काही राजकीय पक्षांनाही याला समर्थन दिले आहे। त्यामुळे आजच्या या बंदमुळे केंद्र सरकारवर काय असर होतो आणि काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोळ, अभिषेक पानसे, इंडिया न्यूज, नागपूर।